महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलाय. पण महाराष्ट्राच्या वाटचालीत शेतकरी हा केंद्रबिंदू बनला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात. शेतकऱ्याचं पोर मुख्यमंत्री पदावर बसलं तर शेतकऱ्यांसाठी कसं धोरणी निर्णय घेऊ शकतं याची प्रचिती सध्याच्या महायुती सरकारच्या शेतकी विषयक निर्णयांवरून लक्षात येते. केंद्रातील मोदी सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. यातून 88 लाख शेतकऱ्यांना 5,333 कोटींचा लाभ झाला. बेभरवशी हवामानानं होणारं नुकसान टाळण्यासाठी 1 रुपया पीक विमा योजनासारखी अभिनव आणि क्रांतिकारी योजना दिली. या योजनेत 1,71,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. बळीराजासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात आली. या योजनेतून 2,453 दावे निकाली काढत 48,63,00,000 रुपयांचं वितरण केलं गेलंय. आघाडी सरकारच्या काळातील शेतकरी आत्महत्यांचं क्लेशदायक चित्र पाहून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री बनताच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 14 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट 5,000 कोटींपेक्षा अधिक रकमेचं वितरण करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आज रोजी राज्यात जलयुक्त शिवार असो की सिंचनासाठीची जलसंजीवनी योजना किंवा नदीजोड प्रकल्पासारखी महत्वाकांक्षी योजना, यातून असंख्य शेतकऱ्यांचं जीवनमानच बदलून गेलंय. या जलसमृद्धी आणणाऱ्या योजनांमध्ये 1,000 कोटींची गुंतवणूक महायुती सरकारनं केली आहे. येणाऱ्या काळात राज्यातील शेतकरी अधिक समृद्ध झालेला दिसेल ते या अभिनव कृषी हिताय योजनांच्या भरवशावरच. राज्यानं आतापर्यंत अनेक राजकीय नेते मुख्यमंत्री म्हणून पाहिलेत. आता महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील बळीराजा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार करताना पाहतोय.